मुंबई कोकण विभागात काल दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम हा रायगड महाड बदलापूर विभागात झालाय. काही गावांचे संपर्क देखील तुटले आहेत तर काही ठिकाणी रेल्वे गाड्या देखील अडकल्या आहेत. एनडीआरएफ जवानांना पाचारण करण्यात आलंय. रेल्वेत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम जवान करत आहेत. मुंबईतील सखल भागात पाणी जमा झालं असून रेल्वेला याचा फटका बसला आहे. रस्ते वाहतुकीवर देखील याचा परिणाम दिसून येतोय. मुंबई विभागात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढचे 24 तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईत उड्डाण घेणारे 7 फ्लाईट्स देखील रद्द करण्यात आले आहेत. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे शाळांच्या सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापकांनी घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे.